नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी बंधू आणि भगिनींना आपल्या सर्वांच संपूर्ण इतिहासाच्या परिपूर्ण व्याख्यानमालीत सहर्ष सहर्ष असे स्वागत करीत आहे आज या व्याख्यानमालीचा अठरावा भाग आजपर्यंतच्या सतरा भागांमध्ये आपण प्राचीन भारताचा इतिहास आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास पाहिला याचबरोबर सतराव्या भागामध्ये आपण आधुनिक भारताचा इतिहास अर्थात अर्वाचीन भारताचा इतिहास पाहायला सुरुवात केली या भागामधील पहिला घटक भारतातील परकीयांचे आगमन हा टॉपिक आपण पाहिला आज आपल्याला आधुनिक भारताच्या इतिहासातील दुसरा टॉपिक ब्रिटिशांचा साम्राज्य विस्तार पाहायला सुरुवात करायची या ब्रिटिशांच्या साम्राज्य विस्तारामध्ये एकूण पाच घटक आपल्याला शिकायचे त्यामध्ये एक बंगाल विजय दोन कर्नाटक युद्ध तीन इंग्रज मराठी युद्ध चार इंग्रज शीख युद्ध आणि पाच मैसूरचे युद्ध असे पाच युद्ध आपल्याला पाहायचे आज या पाच युद्धांपैकी पहिलं युद्ध बंगाल विजय अर्थात ब्रिटिशांच्या साम्राज्य विस्तारात या घटकातील पहिला घटक आपण पाहणार आहोत बंगाल विजय या पहिल्या घटकाला असं शीर्षक का बंगाल विजय कारण ब्रिटिशांनी आपल्या भारतामध्ये साम्राज्याचा पाया घातला तो बंगाल प्रांतामध्ये म्हणजेच बंगाल प्रांत सर्वप्रथम त्यांनी हस्तगत केलाय ताब्यात घेतलाय आणि म्हणून या टॉपिकला या घटकाला बंगाल विजय असं नाव आहे बर जवळपास मराठा साम्राज्याने दक्षिणेकडच्या काही सत्ता सोडल्या तर संपूर्ण हिंदुस्थानावरती मुघल साम्राज्य असतानाचा तो कालखंड या अगोदर आपण पाहिलं की इसवी सन सोळाशे आठमध्ये जहांगीर बादशहाच्या काळामध्ये ब्रिटिशांचे आगमन झाले सोळाशे तेरा रोजी सुरत या ठिकाणी इंग्रजांनी व्यापाराची पहिली वखार उभारली सोळाशे पंधरा रोजी ब्रिटिश वकील सर थॉमस रो याने जहांगीर बादशहाकडून व्यापाराच्या सवलती मिळवल्या यानंतर इसवी सन सतराशे सतराची एक घटना इसवी सन सतराशे सतरा रोजी फर्रुख शेर नावाच्या मुघल सम्राटावर त्याच्यावर उपचार करून त्याला दुर्धर आजारातून एका ब्रिटिश डॉक्टरांनी बाहेर काढलं त्या ब्रिटिश डॉक्टरांचं नाव आहे विल्यम हॅमिल्टन आणि म्हणूनच म्हणूनच या फरुख शेरने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला इंग्रजांना व्यापाराचे विशेष अधिकार दिले त्यालाच दस्तक असेही म्हणतात बर मुघल सम्राट औरंगजेब या औरंगजेबाचा सतराशे सात मध्ये मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण साम्राज्यावर नियंत्रण ठेवता येईल असा शक्तिशाली कर्तृत्वान मुघल सम्राट निपजला नाही मुघल साम्राज्य अस्थिर झालाय त्याचाच फायदा घेऊन मोगल साम्राज्यातील बंगाल बिहार ओरिसाचा सुबेदार मुर्शिद कुली खान यानं इसवी सन सतराशे एकोणीस रोजी आपलं राज्य स्वायत्त घोषित केलं स्वतंत्र घोषित केलं आणि तो बंगालचा पहिला नबाब बनला त्यानं आपल्या राज्याची कलकत्त्यामध्येच मुर्शिदाबाद ही स्वतःच्या नावानं राजधानी देखील वसवली अशा रीतीनं सतराशे एकोणवीस रोजी मुघल साम्राज्यातून बंगाल स्वतंत्र झालंय आणि या बंगालचा पहिला नबाब बनलाय मुर्शिद कुली खान याच मुर्शिद कुली खानाचा शेवटचा वारसदार त्याचं नाव शहा सुजा या शहा सुजाचा खून बिहारच्या नायब सुभेदारानं ना, अलिवर्दी खानानं सतराशे चाळीस रोजी केला आणि तो आता बंगालचा नवाब बनला सतराशे चाळीस ते सतराशे छप्पन्न या कालखंडामध्ये बंगालचा नवाब होता अलिवर्दी खान बर या अलिवर्दी खानानं तो जिवंत असतानाच त्याच्या वारसाची घोषणा केली होती पुढच्या नबाबाची घोषणा केली होती सतराशे छप्पन्नमध्ये अलिवर्दी खानाचा मृत्यू झाला अलिवर्दी खानाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या घोषणेप्रमाणे त्याच्या आठव्या मुलीचा अर्थात धाकट्या मुलीचा मुलगा म्हणजेच धाकटा नातू सिराज उद्दोला बंगालचा नबाब बनला सतराशे छप्पन्न रोजी सिराज बंगालचा नबाब बनला मात्र बंगालमधील बंगालच्या दरबारामधील अनेकांचा त्याला विरोध होता त्याच्यामध्ये सेनापती मीर जाफरचा विरोध होता थोरली मावशी घटसिटी बेगमचा विरोध होता खजिनदार राय दुर्लभचा विरोध होता व्यापारी उमीचंदचा विरोध होता मोठा माऊस भाऊ शौकत जंगचा विरोध होता अशा अनेकांचा विरोध पत्करून शिराजोद्दोला बंगालचा नबाब बनला याच शिराजोद्दोलानं राजाराम मोहन राय यांच्या आजोबा कृष्णचंद्र बॅनर्जी यांना रॉय या उपाधीनं सन्मानित केलं होतं बर सिराजोद्दोला बंगालचा नबाब बनला आहे मात्र काही कारणामुळं इंग्रज आणि सिराजोद्दोला यांच्यामध्ये वैमनस्य निर्माण झालं वैमनस्य निर्माण होण्याचं पहिलं कारण की इंग्रजांनी इंग्रजांनी याच्या विरोधकांना दरबारातील विरोधकांना आपल्या बाजूला उडून आपल्या साम्राज्याचा पाया रोवण्याचा प्रयत्न सुरू केला होता यालाच एक महत्वाचं अजून एक कारण इंग्रज या बंगालमधील या बंगालमध्ये विश जे व्यापाराचे विशेष अधिकार दिले होते त्याचा गैरवापर ते करत होते याच कारणांच्या पुढे एक तात्कालिक कारण घडलं ते म्हणजे कालिकत किंवा कलकत्त्याच्या बंदराला जी तटबंदी कलकत्त्याला जी तटबंदी उभारली होती त्याला काशीम बाजारच्या वाखरीच्या तटबंदीवरून वाद निर्माण झाला त्या काळामध्ये फ्रेंचांनी चंद्रनगर या ठिकाणी व्यापाराची वाखार उभारली होती डचांनी चिंसुरा या ठिकाणी व्यापाराची वखार उभारली होती आणि या वखारीच्या संरक्षणासाठी त्यांनी तटबंदीचं काम सुरू केलं या तटबंदीला सिराज उद्दौलाची परवानगी नव्हती म्हणून सिराज उद्दोलाने तटबंदीचं बांधकाम बंद करायला लावलं डचांनी फ्रेंचांनी ऐकलं मात्र इंग्रजांनी ऐकलं नाही उलट सिराज उद्दौलाला उद्धट पत्र पाठवलं आणि म्हणूनच शिराज उद्दोलानं चार जून सतराशे छप्पन्न रोजी कासिम बाजार वखारीवर आक्रमण केलं ती वखार ताब्यात घेतली दिनांक पंधरा जून सतराशे छप्पन्न रोजी कलकत्त्यावर आक्रमण केलं कलकत्ता ताब्यात घेतलं दोनच दिवसामध्ये कलकत्ता ताब्यात घेतले त्यावेळेस कलकत्त्याचा इंग्रजांचा गव्हर्नर होता ड्रेक हा ड्रेक कलकत्ता सोडून पळून गेलाय आणि फुलटा नावाच्या किल्ल्यामध्ये त्याने राजश्रय घेतलाय इकडं फोर्ट विल्यमची म्हणजेच कलकत्त्याची जबाबदारी त्यानं हलवेल नावाच्या अधिकाऱ्याकडे सोपवली याच वेळेस दिनांक वीस जून सतराशे छप्पन्न रोजी घटना घडली त्या घटनेला म्हणतात अंधार कोठडीची घटना काळे विवराची घटना किंवा ब्लॅक होल इन्सिडेंट घटना काय कलकत्ता ताब्यात घेतल्यानंतर उद्दलानं इंग्रजांचे एकशे शेहेचाळीस इंग्रज कैद केलेले एकशे शेहेचाळीस इंग्रज कैद केल्यानंतर आपल्या राजधानीच्या ठिकाणी मुर्शिदाबाद नावाच्या ठिकाणी एका अरुंद अंधाऱ्या कोठडीमध्ये त्यांना डांबलं दुसऱ्या दिवशी पाहिलं तर त्यापैकी एकशे तेवीस जणांचा मृत्यू झाला होता जगले होते फक्त तेवीस याला म्हणतात अंधार कोठडीची घटना ही घटना सर्व वृत्तांत हॉलवेलने ब्रिटिश सरकारकडे इंग्लंडला इंगल, पाठवला आणि त्यांच्याकडून लष्कराची सैन्याची मदत मागवली त्यावेळेस युरोपमध्ये सप्तवार्षिक युद्ध चालू असल्या या हॉलवेलला मदत मिळू शकली नाही मात्र दक्षिणेकडे असणारे वॉटसन आणि क्लाईव्ह हे दोन अधिकारी त्याच्या मदतीसाठी बंगालला आलेत आणि बंगालचं नेतृत्व आता रॉबर्ट क्लाईव्हकडे आलेले आहे रॉबर्ट क्लाईव्ह वॉटसन हे आता मदतीला आलेले आहेत काही आत्ताच्या नवीन संशोधनानुसार अंधार कोठडीची घटना ही खोटी किंवा काल्पनिक का आहे हे सिद्ध झालेलं आहे कारण त्यावेळेस संपूर्ण कलकत्त्यामध्ये सुमारे तीनशे इंग्रज असताना एवढ्या मोठ्या युद्धानंतर एकशे शेहेचाळीस वाचलेच कसे बर एकशे वाचले असले तरी पंधरा बाय पंधराच्या म्हणजे दोनशे पंचवीस स्क्वेअर फूटच्या रूममध्ये एकशे शेहेचाळीस बसूच शकत नाही अशा सगळ्या पुराव्यानिशी ही घटना खोटी आहे हे शिद्ध झालंय मग अशी खोटी घटना हॉटलवेलने रचली काय कारण अशा खोट्या घटनेमुळं तरी ही घटना सांगितली तर ब्रिटिश सरकार आपल्याला लष्कर आणि सैन्याची मदत करेल अशी आशा त्याला होती म्हणून त्यानं ही काल्पनिक घटना रचली होती मात्र त्यावेळेस ती खरी वाटली रॉबर्ट क्लायव्ह वॉडसन आता त्याच्या मदतीला आलेत आणि मग या रॉबर्ट क्लाइव्हने काय केलं या रॉबर्ट क्लावने सेनापती सिराज उद्दलाचा सेनापती मीर सह दरबारातल्या सर्व विरोधकांना आपल्या बाजूने घेतलं आणि दोन जानेवारी सतराशे सत्तावन्न रोजी कलकत्त्यावर आक्रमण केलं सिराज उद्दलाकडून कलकत्ता जिंकून घेतलं पुन्हा तीस जानेवारी सतराशे सत्तावन्न रोजी पुन्हा सिराज उद्दलावरती आक्रमण केलंय सिराज उद्दुलाचं मोठं नुकसान झालंय तर सिराज उद्दुल्लाकडे एवढी मोठी फौज असून सुद्धा त्याचं नुकसान कसं होत होतं कारण सैन्याचा नेताच फितूर झालेला होता मुख्यमंत्री फितूर झालेले होते ते त्याचं ते कारण सिराजुद्दुल्ला वैतागला आणि शेवटी त्याने इंग्रजांबरोबर तह केला त्या तहाला म्हणतात कलकत्त्याचा अर्थात अलीनगरचा तह या अलीनगरच्या तहानुसार कलकत्त्याच्या तटबंदीसाठी सिराजुद्दुलांनी इंग्रजांना परवानगी दिली म्हणजेच काशीम बाजार वाखारीसाठी इंग्रजांना या सिराज तटबंदी बांधायला परवानगी दिली दुसरे स्वतःचे नाणे किंवा स्वतःचं चलन तयार करण्याची परवानगी सुद्धा इंग्रजांना मिळाली व्यापाराचे विशेष अधिकार म्हणजे दस्तकांचा वापर करण्याची परवानगी सुद्धा मिळाली एवढंच नाही उलट इंग्रजांनी सिराज आणि फ्रेंच यांच्यामध्ये मैत्री निर्माण होवी नाही याची काळजी सुद्धा या तहाच्या माध्यमातून घेतली परंतु इंग्रजांचं यातूनही समाधान झालेलं नव्हतं इंग्रजांनी विशेषतः या रॉबर्ट क्लावने मीर जाफरला नबा पदाचं लालूच दिलं आपल्या बाजूनं वळवलं त्याला फितूर केला इकडं अलीनगरच्या तहाचे अटी ज्या आहेत त्या पाळल्या जात नव्हत्या तो तह तर मोडला गेला होता फ्रेंचांच्या चंद्रनगर वखारीवरती इंग्रजांनी ताबा घेऊन शिराज उद्दोला संपवण्याचा कट सुरू केला होता आणि त्यातच रॉबर्ट क्लाईवने दिनांक तेवीस जून सतराशे सत्तावन्न रोजी सिराज उद्दोलावर आक्रमण केलं बंगाल प्रांतामध्ये प्लासी या ठिकाणी सिराज उद्दोला आणि इंग्रज म्हणजेच रॉबर्ट क्लाईव्ह यांच्यामध्ये ही लढाई झाली या लढाईला म्हणतात प्लासीची लढाई प्लासीची लढाई प्लासी� ज्या लढाईमध्ये एका बाजूला सिराज उद्दोलाचं पन्नास हजाराचं सैन्य असताना दुसऱ्या बाजूला अठ्ठावीसशे ते तीन हजार अवघ सैन्य असताना इंग्रज विजयी झाले कसे तर कारण सिराज उद्दौलाच्या सैन्याचा नेता सेनापती मीर जाफर इंग्रजांना मिळ मिळालेला आहे फितूर झालाय आणि त्यामुळे सिराज उद्दोलाचं सैन्य लढलंच नाही हे पाहून सिराज उद्दोला रणांगन सोनू पळून गेलाय अवघ्या पाच दिवसानं मीर जाफर गादीवरती बसलाय मीर जाफर नबाब बसलाय परंतु प्लासीची लढाई इंग्रजांनी विश्वासघातानं जिंकली तलवारीच्या लढाईशिवाय विश्वासघातानंही जिंकलेले आणि याच प्लासीच्या लढाईमुळं ब्रिटिशांच्या साम्राज्याचा पाया भारतामध्ये बंगाल प्रांतामध्ये रोवला गेलाय ज्या प्लासीच्या लढाईचं नेतृत्व रॉबर्ट क्लाईव्हने केलं होतं आणि म्हणून भारतातील ब्रिटिश साम्राज्याचा संस्थापक सुद्धा रॉबर्ट क्लाइवलाच म्हणतात प्लासीची लढाई झाली दिनांक तेवीस जून सतराशे सत्तावन्न आणि खऱ्या अर्थानं बंगाल प्रांताचं आर्थिक शोषण याच लढाईनंतर सुरू झालं अत्यंत संपन्न असणारा बंगाल भुके कंगाल याच लढाईनंतर व्हायला लागलाय मोठ्या मोठ्या दुष्काळामध्ये बेचिराक होणारा हा बेचराग बंगाल झालाय प्लासीची लढाई झाली आणि अवघ्या पाच दिवसाने म्हणजे अठ्ठावीस जून सतराशे सत्तावन्न रोजी मीर जाफर बंगालचा नबाब बनलाय बंगालच्या नवा पदावर बसत असताना त्याने इंग्रजांना काही आश्वासनं दिले त्यामध्ये सतरा पॉईंट सात करोड रुपये इंग्रजांना दिले जातील मोठे मोठे नजराने इंग्रजांना दिले जातील त्याचबरोबर अशा काही महत्त्वाचे महत्वाच्या आश्वासनं मीर जाफरने दिलेले दोन जुलै सतराशे सत्तावन्न रोजी नजमोद्दौलानं सिराजुद्दौला खून केला म्हणजे सिराज उद्दोला संपला मीर जाफर इकडे गादीवर आहे मीर जाफर गादीवर आहे मात्र हळूहळू हळूहळू मीर जाफर आणि इंग्रज यांच्यामध्येच वितुष्ट निर्माण व्हायला लागले इंग्रजांच्या तालानुसार मीर जाफरला नाचायला आता जमेन त्यातच एक घटना घडली दिनांक पंचवीस नोव्हेंबर सतराशे एकोणसाठ रोजी पंचवीस नोव्हेंबर सतराशे एकोणसाठ रोजी एक लढाई झाली बेदराची लढाई ही लढाई कोणामध्ये झाली इंग्रज आणि डच यांच्यामध्ये लढाई झाली आणि या लढाईत मीर जाफरने गुपचुप डचांना मदत केलेली तरीही त्याच्या दुर्दैवानं डचांचाच पराभव झाला इंग्रजांचा या लढाईमध्ये विजय झाला आणि भारतातील डचांची शेवटची लढाई ठरली ही बेदराची लढाई यानंतरची घटना घडली पंचवीस फेब्रुवारी सतराशे साठशे पंचवीस फेब्रुवारी सतराशे साठ रोजी रॉबर्ट क्लाईव्हचा कालावधी गव्हर्नर पदाचा संपलाय तो आता संपला पाठीमागं गेलाय त्याच्या जागेवरती प्रभारी गव्हर्नर म्हणून हॉलवेल आलाय आणि त्यानंतर कायमस्वरूपीचा गव्हर्नर म्हणून व्हॅन्सी टार्ट आलाय याच व्हॅन्सी टार्कने सतरा पॉईंट सात करोड रुपयाची जी मागणी केली होती जे आश्वासन मिर दिलं होतं ते पूर्ण न केल्यानं मीर जाफरला पदावरून बाजूला हटवलं आणि त्याचा जावई मीर काशिम बरोबर करार केला आणि आता मीर काशिमला गादीवरती बसवलं मीर काशिम बंगालचा नबाब बनलाय मीर काशिम बंगालचा नबाब बनत असताना त्याने सुद्धा काही आश्वासन दिले त्यामध्ये एक पैशाऐवजी या बंगाल प्रांताचा काही भाग इंग्रजांना द्यायच दोन इंग्रजांच्या दक्षिण मोहिमेला आर्थिक सहकार्य करायचं आणि चुनारच्या खाणीमध्ये इंग्रजांना वाटा द्यायचा अशा काही महत्वाच्या अटी मीर काशिमनं मान्य केल्यात आणि मीर कासिम आता बंगालचा नबाब बनलाय सतराशे साठ साली सतराशे साठ ते सतराशे त्रेसष्ट अशा तीन वर्ष तो बंगालचा नबाब होता या काळामध्ये त्याने चार अत्यंत महत्वाचे निर्णय घेतले त्यामध्ये एक सैन्य संघटन सैन्या मीर जाफरच्या काळामध्ये सैन्याचा पगार थकला होता या मीर काशिमने गादीवर आल्यानंतर पहिलाच पगार वाढवला आणि एक वर्षाचा पगार ॲडव्हान्स म्हणून देऊन टाकला सैन्याला प्रशिक्षण सुरू केलं आहे सैन्याचा पगार वाढवला आणि त्यामुळं सैन्य संघटन झालं आहे सैन्याची ताकद वाढली आहे मीर कासिमचा दुसरा निर्णय अंतर्गत व्यापारात सर्वांना समान सवलती जहांगीर बादशाहपासून अनेकांनी इंग्रजांना व्यापाराच्या सवलती दिल्या कारणानं झालं काय की इंग्रज करमुक्त व्यापार करत होते भारतासहित इतर व्यापाऱ्यांना कर भरावा लागत होता आणि त्यामुळं व्यापाराच्या बाबतीमध्ये इंग्रज आघाडीवर होते यानं काय केले सर्वांना समान सवलती दिल्या आणि त्याच्यामुळं इंग्रजांच्या व्यापारावर हानिकारक परिणाम होणार होता याचा तिसरा निर्णय सतराशे बासष्ट साली यानं काय केलंय पहिली जी राजधानी होती बंगालची मुर्शिदाबाद ज्या राजधानीमध्ये इंग्रज राहायचे कारभारामध्ये ढवळाढवळ -धोल करायचे यानं मुर्शिदाबादहून आपल्या बंगालची राजधानी मुंगेरला नेलेले चौथा निर्णय जमीन महसुलात त्याने मोठा बदल केला अशा चार निर्णयामुळं कुठल्या युद्धाशिवाय बंगालमध्ये मोठं परिवर्तन झालंय मोठा बदल झालाय यालाच इतिहासामध्ये रक्तहीन क्रांती म्हणतात रक्तहीन क्रांती कोणत्या प्रांताशी संबंधित बंगाल प्रांताशी संबंधित रक्तहीन क्रांती कोणत्या नबाबाशी संबंधित तर मीर काशीमशी संबंधित रक्तहीन क्रांतीचा कालखंड कोणता सतराशे साठ ते सतराशे त्रेसष्ट रक्तहीन क्रांतीमध्ये कोणत्या निर्णयांचा समावेश होतो चार निर्णयांचा एक सैन्य संघटन दोन अंतर्गत व्यापारात सर्वांना समान सवलती तीन मुर्शिदाबादहून मुंगेरला राजधानी नेली आणि चार जमीन महसुलात मोठे बदल इंग्रजांच्याही लक्षात आलंय आणि सतराशे त्रेसष्टमध्ये मीर काशिमला नवाब पदावरून त्यांनी हटवलं आणि त्याच्या अगोदर पुन्हा एकदा त्याचा सासरा मीर जाफरला बंगालचा नबाब बनवला मीर जाफर बंगालचा नवाब बनलाय मात्र मीर काशिम माघार घ्यायला तयार नाही हा मीर काशिम सुजा उद्दोल्ला अयोध्याचा नवाब सुजाउद्दोल्ला जाऊन मिळाला दिल्लीचा दिल्लीचा बादशहा शहालम यांना येऊन मिळाला असे तिघं एकत्र आले आणि एक या तिघांनी दिनांक बावीस ऑक्टोबर सतराशे चौसष्ट रोजी इंग्रजांवर आक्रमण केलं आहे ही लढाई बंगाल प्रांतामध्ये बक्सर या ठिकाणी झाली म्हणून या लढाईला बक्सरची लढाई असे म्हणतात या लढाईचं नेतृत्व एका बाजूनं इंग्रज ज्या इंग्रजांचं नेतृत्व कॅप्टन किंवा मेजर मनरॉ यांनी केलेलं आहे आणि एक दुसऱ्या बाजूनं मीर काशिम शहा आलम आणि सुजाउद्दुल्ला असा तिघांचं नेतृत्व या लढाईमध्ये तोपखान्याचा प्रमुख हा मनरो होता आणि तोपखान्याच्या जोरावर या तिघांच्या संयुक्त फौजेचा धुवा उडवला आणि इंग्रज विजयी झाले शहा आलम इंग्रजांना येऊनच मिळाला इकडे मीर काशिम अलाहाबादकडे पळून गेला सुजाउद्दला रोहिल खंडाकडे पळून गेलाय आणि अशा रीतीनं बक्सारच्या लढाईमध्ये इंग्रजांनी लढून विजय मिळवला आणि या विजयामुळं ब्रिटिशांच्या साम्राज्याचा पाया मजबूत झाला अशा रीतीनं बक्सारची लढाई भारताच्या इतिहासामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण ठरलेली ही लढाई झाली आणि पुन्हा एकदा गव्हर्नर म्हणून बंगालचा गव्हर्नर म्हणून सतराशे पासष्ट रोजी रॉबर्ट क्लाई पुन्हा आलाय यानं काय केलं यानं दिनांक बारा ऑगस्ट हो सतराशे पासष्ट रोजी बारा ऑगस्ट हो सतराशे पासष्ट रोजी शहा बरोबर तह केलाय शहा बरोबर करार केलाय त्या तहाला नाव आहे अलाहाबादचा तर आता अलाहाबादचं तर असं का नाव आहे तर अयोध्या प्रांतामध्ये सुजा उद्दोलाच्या ताब्यामध्ये असणारे कडा आणि अलाहाबाद हे दोन शहर इंग्रजांनी या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं रॉबर्ट क्लायवने हे या शहालमला दिलेत म्हणून या तहाला नाव आहे अलाहाबादचा या अलाहाबादच्या तहानुसार सम्राटाला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सुरक्षितता प्रदान झालेली त्याचबरोबर सुरक्षितता प्रदान झाल्यानंतर त्याच्या बदल्यामध्ये यानं इंग्रजांना दिवाणीचे अधिकार दिलेले म्हणजे कर महसूल गोळा करण्याचे अधिकार मिळालेले त्याचबरोबर मग त्याच्या बदल्यात कंपनीनं सव्वीस लक्ष रुपये शहा आलमला देण्याचं वचन दिलेलं आहे त्याचबरोबर हैदराबादच्या उत्तरेला असणारा उत्तरी सरदार नावाचा जो प्रदेश आहे तो प्रदेश शहा कंपनीला दिलेला आहे एवढंच नाही इंग्रजांनी सोळा ऑगस्ट सतराशे पासष्ट रोजी अयोध्याचा नबाब सुजा उब्दोल्ला बरोबर करार केलाय तह केलाय त्याला त्याचा अयोध्या परत देऊन टाकला अयोध्या का परत दिलं त्याचे एक कारण आहे महत्वाचं कारण का अयोध्याच्या पलीकडं मराठा साम्राज्य होतं आणि मराठा साम्राज्याला इंग्रजांची साम्रा इंग्रजांच्या साम्राज्याची सीमा भिडणं हे इंग्रजांना परवडणारं नव्हतं धोक्याचं होतं कारण मराठा साम्राज्य त्या काळामध्ये अत्यंत शक्तिशाली होतं <laughs> म्हणून यांनी सुजाउद्दोला अयोध्या देऊन टाकलं एक अयोध्या नावाचा प्रांत इंग्रजांनी बफर स्टेट संरक्षक राज्य किंवा संरक्षक भिंत म्हणून वापरलेलं आहे बर परंतु या सुजा सुजाउद्दोलाकडून इंग्रजांनी इंग्रजांनी काय काय घेतलेलं आहे पा इंग्रजांनी नुकसान भरपाई म्हणून त्याच्याकडून साडेतीन लाख रुपये घेतलेले त्याचबरोबर सुनारवर इंग्रजांचा ताबा त्याला मान्य करायला लावलेला आहे त्याचबरोबर अयोध्यामध्ये करमुक्त व्यापाराच्या सवलती त्याच्याकडून घेतलेल्या याचबरोबर इंग्रजांनी बंगालचा नवाब नजीमोद्दोला याच्याबरोबरही करार केला आणि त्याच्याबरोबर करार करून त्याच्याकडून बंगालमधील निजामतचे अधिकार प्राप्त केले निजामतचे अधिकार म्हणजे काय तर लष्कर पोलीस आणि न्याय व्यवस्थेचे अधिकार अशा रीतीनं अलाहाबाद आणि या इतर तहांच्या माध्यमातून रॉबर्ट क्लाईव्हनं बंगालमधील सर्व अधिकार आपल्या हातामध्ये घेतले मात्र मात्र तिथल्या प्रशासनाची जबाबदारी या अधिकारांच्या अंमलबजावणीची जबाबदारी हे भारतीयांकडे सोपवलेले अशा रीतीने अधिकार आणि जबाबदारी याची विभागणी झाली आणि रॉबर्ट लाईवनं या, या सतराशे पासष्टच्या अलाहाबादच्या तहापासून बंगालमध्ये दुहेरी शासन व्यवस्था दुहेरी राजवट सुरू केली हे दुहेरी राजवट सतराशे पासष्टला रॉबर्ट क्लाइवने बंगाल प्रांतामध्ये सुरू केले आणि अत्यंत भ्रष्टाचार वाढला या भ्रष्टाचारामुळे झालं काय उद्योगधंदे बंद पडले शेतीचा राज झालाय नैतिक अधपतन झालं मोठा भ्रष्टाचार झाला या सगळ्या सगळ्या कारणामुळंच ब्रिटिश सरकारनं रॉबर्ट क्लाइव्हला पाठीमागं बोलावलं आणि सतराशे बहात्तर रोजी त्याच्या जागेवर बंगालचा गव्हर्नर म्हणून ऑरन हेस्टिंगला पाठवलं या ऑरन हेस्टिंगने आल्याबरोबर सतराशे बहात्तर मध्ये दुहेरी शासन व्यवस्था बंद केली अशा रीतीनं दुहेरी शासन व्यवस्थेचा कालखंड आहे सतराशे पासष्ट ते सतराशे बहात्तर दुहेरी शासन व्यवस्था सुरू केली रॉबर्ट क्लाईव्हने आणि दुहेरी शासन व्यवस्था बंद केली ऑरन हेस्टिंगने पण एक प्रश्न आपल्या सर्वांच्या समोर इत्या शिकत असताना यायला पाहिजे मनामध्ये पडायला पाहिजे की या रॉबर्ट क्लाईव्हने दिल्लीचा बादशाह अयोध्याचा सुजाऊ दला आणि बंगालच्या नबाबाला जर पराभूत केलं होतं तर प्रत्यक्ष या साऱ्या प्रदेशाचा ताबा का मिळवला नाही तर त्याचं कारण एक कारण नंबर एक जर या सगळ्या प्रदेशांचा ताबा मिळवला असता तर ब्रिटिश सरकारला हे कळलं असतं आणि ब्रिटिश कर, कर सरकारने कंपनीच्या कारभारात हस्तक्षेप केला असत कारण नंबर दोन भारतातील सत्ताधीश सुद्धा जागे झाले असते कारण हे व्यापारी नाही हे तर साम्राज्य विस्तार करायला लागले कारण नंबर तीन एवढ्या मोठ्या प्रदेशाचा कारभार करण्यासाठी यांच्याकडं मनुष्यबळ नव्हतं कारण नंबर चार या प्रदेशामध्ये या विविध प्रकारच्या भाषा बोलल्या जात होत्या या भाषा इंग्रजांना येत नव्हत्या या साऱ्या कारणामुळं रॉबर्ट क्लाइव्हने अशा प्रकारे अधिकार तर सर्व या प्रांतातील बंगाल प्रांतातले मिळवले मात्र जबाबदारी तशीच भारतीयांकडे ठेवली अशी ही दुहेरी शासन व्यवस्था सतराशे मध्ये ऑरन हेस्टिंगने बंद केली असा हा ब्रिटिशांच्या साम्राज्य विस्तारामधला पहिला टॉपिक बंगाल विजय ज्या बंगालमध्ये इंग्रजांनी अशा रीतीनं आपल्या साम्राज्याचा पाया रोवला यानंतर एकानंतर एक एकानंतर एक सत्ताधीशाला पराभूत करत त्यांनी संपूर्ण हिंदुस्तान कसा ताब्यात घेतला हे आपल्याला यापुढील भागामध्ये इंग्रज मराठी युद्ध कर्नाटक युद्ध इंग्रज शिख युद्ध आणि मैसूरचे युद्ध या युद्धाच्या माध्यमातून आपल्याला पाहायचं आहे आज मात्र या अठराव्या भागामध्ये हा एकच घटक बंगाल विजय आपण पाहिला पुढच्या एकोणीसाव्या भागामध्ये भेटूया पुढच्या घटना पाह पाहायला आज आपण इथंच थांबूया धन्यवाद